शिवाजी सावंतांच्या जाळ्यात शहर मध्यमधील काही मुस्लिम समाज, शहर मध्यच्या राजकारणात उडाली खळबळ, शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुस्लिम समाजाला शिवाजी सावंतांनी केले टार्गेट, एमआयएमच्या फारुख शाब्दींना बसणार का हा झटका, शहर मध्यमध्ये पेटले राजकारण, शहर मध्यची चहा अजून गरम झालेली नाही मात्र केटल्या झाल्या गरम, पाहुयात शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील एक खास आढावा। विधानसभेच्या निवडणुकीचे सर्वांना वेद लागलेले आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा भविष्य काय असणार याची चिंता सर्वच राजकीय पक्षाला लागून राहिलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा गड राहिलेल्या शहर मध्य मतदारसंघात आता मुस्लिम समाजाकडून जोरदार दावा केला जात आहे। शहर मध्य मधून मुस्लिम समाजाचा उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वच पक्षातील मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी कंबर कसलेली आहे। काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी पॉवरगट, एमआयएम, माकप या पक्षाने मध्य मधून विजयाचा दावा केलेला आहे। या सर्वच पक्षातून उमेदवारांनी तिकीट मागणी केली असली तरी आता शहर मध्यच्या राजकारणात एकनाथ शिंदे गटाचे शिवाजी सावंत यांची एंट्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे। शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाजाचे वर्चस्व आहे, त्यामुळे शिवाजी सावंत यांना मध्य मतदारसंघाच्या आखाड्यात उतरवण्यासाठी सोलापुरातील मुस्लिम समाजाच्या राजकारणातील नामवंत घराण्याने शिवाजी सावंत यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली असल्याची प्राथमिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेली आहे। एवढेच नाही तर त्या घराण्याबरोबर शहर मध्यमधील अनेक मुस्लिम समाजाचे ग्रुप संघटना देखील शिवाजी सावंत यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवाजी सावंत यांना पाठिंबा देऊन त्यांना शहर मध्यच्या निवडणूक आखाड्यात उतरवण्यासाठी मुस्लिम समाजाच्या अनेक मोठ्या ग्रुप कडून तयारी केली जात असल्याची गुप्त बातमी समोर आली आहे। हे मोठे ग्रुप शिंदे गटात जाणार असल्याचे देखील कुणकुण लागली आहे। ही बातमी जर खरी असेल तर शहर मध्य विधानसभेच्या मतदारसंघातील काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, माकप, एमआयएम या सर्वच पक्षातील राजकीय गणिते आणखीन बिघडणार आहे। शिवाजी सावंत जर मैदानात उतरले तर त्याचा मोठा फटका एमआयएमच्या शाब्दींना बसणार आहे असे बोलले जात आहे। मुस्लिम समाजाची मोठी मते शिवाजी सावंत यांनी आपल्याकडे वळवली तर फारुख शाब्दींची गाडी मध्यमध्ये निश्चित थांबेल असे राजकीय तज्ज्ञ अंदाज वर्तवत आहे। शहर मध्य मतदारसंघात प्रामुख्याने भाजप, महाविकास आघाडी, एमआयएम यांच्यात टक्कर होणार आहे। अगोदरपासूनच काँग्रेसने या मतदारसंघातील गड सांभाळलेला आहे। एकीकडे काँग्रेसचे नरोटे म्हणतात गड भी आपलाच तर सिंह भी आपलाच, भाजप म्हणतो लोकसभेला लीड आम्हाला मिळाले तर विधानसभेत विजय देखील आमचाच निश्चित, तर राष्ट्रवादी म्हणते जागा आम्हाला सुटेल, राष्ट्रवादीचा पैलवान म्हणतोय आखाड्यात या सर्वांना आम्ही आपटतोच, एमआयएम म्हणतोय ताई के बाद भाई, काँग्रेसचे भाई म्हणतात भाई म्हणजे आम्हीच भाई, आडम मास्तर म्हणतात ना नर ना नारी, आडम मास्तर सप्पे भारी। त्यामुळे शहर मध्यमध्ये राजकारण पेटलेला दिसतोय। शहर मध्यची चहा अजून गरम झालेली नाही मात्र केटल्या फार गरम झालेल्या पाहावायला मिळत आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे, त्यामुळे सर्वच पक्षातील मुस्लिम नेत्यांकडून मध्यची जागा मुस्लिम उमेदवाराला सोडा अशी मागणी होत आहे। एक अनार सौ बिमार अशी स्थिती शहर मध्यची झालेली आहे। मध्यसाठी तिकीट मागणाऱ्यांची गर्दी देखील वाढत असून जो तो विजयाचा दावा करत आहे। एमआयएमचा उमेदवार उभा राहिल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल असे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात। तर 10 वर्ष 2 नंबर स्थानी एमआयएम पक्ष राहिलेला आहे, त्यामुळे एमआयएमच्या मुस्लिम कॅन्डिडेटला सर्वांनी सपोर्ट करावा, निवडणुकीत कोणी मुस्लिम उमेदवार उभे राहू नये अन्यथा मत विभागणीचा फटका एमआयएमला बसेल असे एमआयएम कडून बोलले जात आहे। आडम मास्तर देखील महाविकास आघाडीकडून जागा मिळावी अशी मागणी करत आहे। त्यांनी सर्वांच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत। शरद पवार, सुशील कुमार शिंदे, उद्धव ठाकरे आदींच्या भेटी आडम मास्तर घेत आहेत। भाजप काँग्रेसचा गड पाडून परिवर्तन करेल असा दावा भाजपकडून होत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील या जागेवर दावा केलेला आहे। या सर्व राजकीय घडामोडी सुरू असतानाच आता एकनाथ शिंदे गटाच्या शिवाजी सावंतांकडून शहर मध्यमध्ये उभे राहण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। शिवाजी सावंत यांना राजकीय घराण्यातील मुस्लिम समाजाच्या मोठ्या परिवाराने हैदराबाद रोड किंवा पुणे रोडवरील एका ठिकाणी भेट घेऊन
बैठक घेतली असल्याची चर्चा आहे. त्यांच्या संपर्कात शहर मध्यमधील अनेक मुस्लिम समाजाचे ग्रुप देखील होते. जर ही बैठक झाली असेल आणि शिवाजी सावंत यांना पाठिंबा दिला गेला असेल तर शहर मध्यमधील राजकीय गणिते आणखीन बिघडणार आहे. कारण शहर मध्येच्या निवडणुकीच्या तालमीत शिवाजी सावंत शिंदे गटातून उतरू शकतात. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मताची मोठ्या प्रमाणात मतविभागणी होऊन राजकीय अंदाज अनेकांचे चुकणार आहेत. काँग्रेस एमआयएम राष्ट्रवादी यांच्याकडून नाराज असलेला एक मुस्लिम गट मुस्लिम ग्रुप शिवाजी सावंत यांना निवडणुकीत मदत करू शकतो. शिवाजी सावंत यांनी बैठक घेतली असल्याची बातमी खरी असल्यास मध्यमध्ये सर्वच उमेदवारांना झटका देखील बसू शकतो. तुम्हाला काय वाटते, शिवाजी सावंत शहर मध्यमध्ये उतरणार का? आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व शहर मध्यमधील राजकीय बातम्या पाहण्यासाठी लोकप्रधान न्यूज चॅनल पाहत राहा.